सर्वसामान्य आणि तळागाळातील सभासदांचं हित जोपासणारी संस्था म्हणून महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेची ओळख आहे लवकरच या पतसंस्थेच्या शंभर कोटीच्या ठेवी पूर्ण होतील असा विश्वास संस्थापक चेअरमन डी जी पाटील यांनी व्यक्त केला पतसंस्थेच्या बेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीमध्ये दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक काम करणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेची बेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली अध्यक्षस्थानी पन्हाळा शाहूवडीचे माजी आमदार सत्यजित पाटील होते यावेळी डी डीजी पाटील यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला सभासद ठेवीदार यांच्या सहकार्यानं या संस्थेच्या दहा शाखा कार्यरत असून संस्थेची उलाढाल पाचशे एकोणतीस कोटी रुपयांची आहे संस्थेचं भागभांडवल दोन कोटी चार लाख रुपयांचं असून पारदर्शक कारभारामुळे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून दीपस्तंभ या पुरस्कारानं संस्थेला गौरवण्यात आलंय असं डीजी पाटील यांनी सांगितलं दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला सभासदांच्या मागणीनुसार लवकरच संस्थेच्या मालकीची रुग्णवाहिका उपलब्ध केली जाईल असं पाटील यांनी सांगितलं तर माजी आमदार सत्यजित पाटील आणि गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्या हस्ते चेअरमन डीजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान गोकुळचे संचालक अमर पाटील शिक्षक बँकेचे नेते दादा लाड चेतन नरके सत्यजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी साखरचे संचालक रवी पाटील आर एस पाटील सरदार पाटील सुभाष पाटील संभाजी कराळे विलास खांडेकर केरबा खापणे पांडुरंग तुरंबेकर गजानन माने जगन्नाथ माने रामचंद्र पाटील जयसिंग गुरव संस्थेचे मॅनेजर जयसिंग पाटील यांच्यासह कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते